गावच्या कचऱ्याच्या संदर्भात मध्ये बावड्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, त्या संदर्भात आमचे राहुल चिकोडे अध्यक्ष आणि अजित ठाणेकरांनी विस्तृत माहिती या ठिकाणी दिलेली आहे. पण याची जबाबदारी प्रशासन आणि शासन म्हणून या कोल्हापूरचे पालकमंत्र्यांची जबाबदारी आहे. ज्या ठिकाणी पालकमंत्री राहतात त्या भागातल्या लोकांचं आरोग्यच त्यांनी धोक्यात आणलेलं आहे. या कचऱ्याच्या मधून किती दुर्गंधी होते आणि त्या ठिकाणी प्रदूषण किती होतं याची नीट दखल पालकमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे होती. आणि जो कचरा ज्या पाणी येणार, पावसाचं पाणी येणार, ते पाणी त्या ठिकाणी अनेक ठिकाणी जिरपूर वड्यातून ते नदीत जाणार आणि ते नदीचं पाणी आपल्याला परत मिळणार आणि त्यामुळं विहिरीमध्ये बोरिंगमध्ये हे दूषित पाणी जाणार आहे, ह्याला जबाबदार कोण? दरवेळा म्हणायचं थेट पाईपलाईनचं पाणी आणतो आणि आपल्याला चांगलं आरोग्य या ठिकाणी देतो, पण ते थेट पाईपलाईनचं पाणी काही येत नाही. निदान आपण जिथं राहता त्या भागातल्या लोकांच्या आरोग्याची तरी काळजी करा. आणि हे जे काही भ्रष्टाचार झालेला आहे त्याचा पालकमंत्री म्हणून तुम्ही याची चौकशी करा आणि संबंधितांवर कारवाई करा अशी भाजपची या ठिकाणी मागणी आहे. आणि पालकमंत्र्यांनी आपल्या भागातल्या लोकांचं आरोग्य हे जपलं पाहिजे हे लक्षात घेणं पालकमंत्र्यांनी गरजेचं आहे. लाखो टन कचरा पसरून त्यातनं जो घोटाळा केला आणि पर्यावरणाचा जो प्रचंड मोठा ऱ्हास करायचा प्रयत्न झालेला आहे, या संदर्भात 2 महिने महानगरपालिकेच्या विरोधात भारतीय जनता पार्टी आंदोलन करते आहे. महानगरपालिकेनं आणि MPCB कुठलीही ठोस कारवाई आजतागायत केलेली नाही आहे. ह्यात दोषी असलेले डॉक्टर विजय पाटील हे एक नंबर आणि त्यांना पाठीशी घालणारे, खोटं बोलणारे उपायुक्त रविकांत अडसूळ या दोघांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. कारण महानगरपालिकेच्या हातनं हा कोल्हापूरचा प्रचंड मोठा गुन्हा घडलेला आहे. त्यामुळं त्या दोघांच्यावर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी त्या दोघांच्या विरोधात गनिमी कारवाईनं आंदोलन तर करणारच आहे. आम्ही कायदेशीर बाजू MPCBला पत्र पाठवून त्यांच्या सुनावणीत आम्हाला घ्या असंही म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर कोल्हापूरची फसवणूक करता येते त्यामुळं यांच्यावर फौजदारी करण्याच्या दृष्टीनेही आम्ही कायदेशीर परामर्श घेत आहोत. आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.